श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी, उद्या आहे सोमवार आणि उद्या आलेला आहे भौम प्रदोष. प्रदोषचं जे व्रत असतं तर ते महादेवांना समर्पित असतं. प्रदोषच्या व्रताने महादेव हे खूप लवकर प्रसन्न होत असतात. आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख अडचणी दोष दूर करण्यासाठी प्रदोषच्या व्रताच्या दिवशी काही उपाय करणं आणि शिवलिंगाची पूजा करणं खूप महत्त्वाचं असतं. महादेव हे देवाधिदेव महादेव आहेत. त्यांच्या पूजनाने जीवनातील सर्व रोग राई सर्व त्रास दुःख अडचणी दूर होत असतात आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये महादेवांची कृपा होत असते. प्रदोष व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकर यांची विधीनुसार पूजा केली जाते. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्यास सर्व काम व्यवस्थित पार पडतात आणि भोलेनाथ यांच्या आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो. भौम प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळात भगवान शिव यांची भक्तिभावाने पूजा केल्यास एखाद्या व्यक्तीला निरोगी आरोग्याचं वरदान सुद्धा मिळू शकतं. याशिवाय भगवान शिव यांच्या कृपेने भाविकांच्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात. शत्रूंवरती विजय मिळवण्यासाठी हा उपवास अतिशय चांगला मानला जातो. प्रदोषच्या व्रताच्या दिवशी तुम्हाला भगवान शिवशंकरांना अभिर, गुलाल, चंदन, अक्षत फुले, धतुरा, बिल्वपत्र, गंध, फुलं, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती, मिठाई, फळे अर्पण करायचे असतात. प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळात भगवान शिवांची पूजा केली जाते. सूर्यास्त होण्याच्या 45 मिनिट पूर्वी आणि सूर्यास्त नंतर 45 मिनिट तर हा कालावधी जो असतो याला प्रदोष काळ म्हटलं जातं. प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिवाची पूजा करावी आणि बेल्वपत्रसुद्धा अर्पण करावं. यानंतर भगवान शिव यांच्या मंत्रांचा जप करावा. प्रदोष व्रत कथा जप केल्यानंतर ऐकावी. शेवटी आरती करून आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंबात प्रसाद वाटप करावा. तर आपल्या घरामध्ये आपण बघा, भगवान शिवशंकरांचं प्रदोषच्या व्रताचे उपवास तुम्ही धरत असाल किंवा नसाल धरत, पण आपल्याला शिवलिंगावरती एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू कोणती आहे, कशा पद्धतीने अर्पण करायची, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया. प्रदोष व्रत करण्यासाठी आपण त्रयोदशीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं असतं. आता बघा, ज्यावेळेस एकादशी येते, एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच प्रदोषचं व्रत असतं. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर स्नान करायचं आहे. त्यानंतर या जर तुम्ही व्रत करत असाल तर व्रतामध्ये अन्न खाल्लं जात नाही. त्यानंतर या दिवशी ब्रह्मचार्याचं सुद्धा पालन करायचं असतं. सूर्यास्ताच्या 1 तास आधी आंघोळ करायची आहे आणि शिवाची पूजा तुम्हाला करायची आहे. आता भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे. तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे मंदिर असेल तर तुमचं नित्यकर्म सगळं झाल्यानंतर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. महादेवाच्या मंदिरात जात असताना तुम्हाला गंध, फुलं, अक्षदा, त्याचबरोबर 1 तांब्याभर पाणी आणि तुमच्याकडे असेल तर पंचामृतसुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला 21 बेलपत्र घ्यायचे आहेत. 21 बेलपत्र घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला प्रथम अभिषेक करायचा. अभिषेक करत असताना प्रथम पाणी अर्पण करायचं. पाणी अगोदर गणपतीच्या जागेवरती, त्यानंतर कार्तिकेयच्या, त्यानंतर अशोक सुंदरीच्या, त्यानंतर माता पार्वतीच्या हस्तकमल जे असतं तिथे, त्यानंतर वरती शिवलिंगावरती तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे जे काही उरलेलं असेल ते. त्यानंतर तुम्हाला भस्म, गुलाल, अभिर वगैरे जे काही तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे. तिथे अर्पण केल्यानंतर तुम्हाला जी 21 बेलपत्र आपण घेतलेली आहे तर त्या बेलपत्राला तुम्हाला थोडंसं लाल चंदन लावायचं आहे. आता बेलपत्राच्या पानाला 3 पानं असतात तर तिन्ही पानं ज्या ठिकाणी एकत्र होतात त्या ठिकाणी तुम्हाला लालचंदन सर्व पानांना लावून घ्यायचं आणि त्याच ठिकाणी 1-1 तांदळाचा दाणा तुम्हाला ठेवायचा आहे. पहिलं बेलपत्राचं पान हातात घ्यायचं. ज्या ठिकाणी तांदळाचा दाणा आपण ठेवलेला आहे तिन्ही पानं ज्या ठिकाणी एकत्र होतात त्या ठिकाणी धरायचं आणि पहिलं बेलपत्राचं पान तुम्हाला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणायचं. त्यानंतर पुढचं असंच तुम्हाला 21 बेलपत्र अर्पण करायचे आहे. पुढच्याही पानाला जिथे 3 पानं एकत्र होतात त्या भागावरती तुम्हाला चंदन लावायचं आणि तिथे तुम्हाला 1 तांदळाचा दाणा ठेवायचा आहे आणि ते पान तुम्हाला अर्पण करायचं. असं तुम्हाला
21 वेळेस करायचं आहे. 21 वेळेस केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि भगवान भोलेनाथांची आरती तुम्हाला करायची आहे. जी कोणती आरती तुम्हाला येत असेल ती करायची. आरती येत नसेल तर तिथे फक्त एक 5 मिनटं बसून तुम्ही नम शिवाय किंवा ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमची इच्छा व्यक्त करून तुम्हाला घरी यायचं आहे. घरी येत असताना सर्वात प्रथम तिथे जे बेलपत्र आपण अर्पण केलेले आहे तर तिथलं एक बेलपत्र उचलून आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे. घरी आणल्यानंतर थोडंसं पाणीसुद्धा ज्यावेळेस आपण शिवलिंगावरती अर्पण करणार आहोत तर थोडंसं पाणी आपल्या घरामध्ये आपल्याला घेऊन यायचं आहे त्याच तांब्यामध्ये आणि संपूर्ण घरामध्ये हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे. त्यानंतर हे जे बेलपत्र आहे तर ते तुम्हाला एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधायचं आणि त्यानंतर तुम्ही जी काही इच्छा व्यक्त केलेली असेल, आता तुमचा व्यापार आहे व्यवसाय त्याच्यात यश मिळावं यासाठी केलेली असेल तर त्या दुकानाच्या ठिकाणी ठेवा. घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी, घरामध्ये पैसा यावा, अखंड लक्ष्मी यावी यासाठी केलेली असेल तर पर्समध्ये पाकिटमध्ये ठेवायचं. किंवा एखादा तुम्हाला आता आजार आहे आणि त्या आजारातून तुम्हाला जर सुटका पाहिजे असेल तर तुम्हाला ते बेलपत्र जे आहे तर ते स्वतःजवळ ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर नक्की करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. जे काही दोष आहे घरामध्ये तर ते दूर होऊन त्याचबरोबर आपल्या मनामध्ये जी काही इच्छा तुम्ही व्यक्त केलेली आहे तर ती इच्छासुद्धा पूर्ण होईल आणि भोलेनाथांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळेल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.